खरं आमची मागणी होती की सर्व धार्मिक जे मंदिर मस्जिद चर्च असतील ते उघडावे, कारण याच्यावरती लोकांचा श्रद्धेचा विषय आहेच, पण याच्यावरती खूप लोकांचा उदरनिर्वाह पण आहे. मग दुकानदार असतील, शेतकऱ्याच्या फुलाचा विषय असेल, असे खूप तरी विषय होते की याच्यावरती डिपेंड असतात. आणि या माध्यमातून आम्ही सतत मागणी लावली आणि मला वाटतं आज देवी मातेने या सरकारला चांगली बुद्धी दिली की त्यांनी मंदिरं उघडी केली आणि या माध्यमातून जो लोकांचा रोष होता, जो भाविकांचा रोष होता, तो आता बऱ्यापैकी दूर झालेला आहे. अजून काही अटी शर्ती त्यांनी टाकलेल्या आहे, भविष्यातसुद्धा त्या अटी शर्ती मात्र त्यांनी शिथिल कराव्या, आम्ही असं राज्य सरकारला विनंती करतो. आणि या माध्यमातून देवी मातेला प्रार्थना करतो की जे करोनाचं जे महासंकट आपल्या देशावरती आलेलं आहे, ते देवी माता जाऊ देऊ. आणि जे शेतकरी असतील, सर्वसामान्य जनतेवरती कोरोनामुळे जो आर्थिक घात झालेला आहे, जे निसर्गाचा काही स्कोप झालेला आहे, मला वाटतं देवी माता त्यांनाही पेलण्याची शक्ती देऊ. या माध्यमातून आज खरं देवी मातेला आम्ही प्रार्थना करतो आणि राज्य सरकारला परत अशी विनंती करतो की आंदोलन हा काही मार्ग नाही. दरवेळेला आंदोलन करायचे मग तुम्ही विचार करायचा, खरं सरकार चालवत असताना हे सर्वसामान्य जनतेला असं वाटलं पाहिजे की सरकार आपलं आहे. आणि या माध्यमातून मला वाटतं प्रत्येक घटकाचा या सरकारने विचार करावा, शेतकरी असेल, धार्मिक असेल, या सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला पाहिजे. आता नैसर्गिक आपत्ती झालेली आणि शेतकऱ्यांनासुद्धा मला वाटतं पंचनामा करून त्यांची भरपाई द्यावी, ही सुद्धा विनंती करतो. परत भारतीय जनता पार्टीला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, हे राज्य सरकारने काळजी घेतली पाहिजे. जय हिंद, जय महा.